जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कोजागिरी पौर्णिमेचं औचित्य साधून प्रथमतःच सोलापूर ते तुळजापूर पायी प्रवास केला. बंदोबस्त हा पोलिसांच्या कर्तव्याचा अविभाज्य घटक आहे. वर्षभर एका पाठोपाठ सण उत्सव साजरे होत असतात. प्रत्येक वेळी पोलीस बंदोबस्त ठेवावाच लागतो. सध्या तर विधानसभा निवडणूक आणि नवरात्र उत्सव तथा कोजागिरी पौर्णिमा एकाच कालावधीत आल्यानं पोलिसांवर मोठा ताण आला आहे. त्यातून तणावमुक्त होण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी साधी वेशभूषा परिधान करून प्रथमच सोलापूर ते तुळजापूर असा पायी प्रवास केला. या माध्यमातून बंदोबस्ताची पाहणी आणि पायी प्रवासाचा आरोग्यदायी अनुभव असा दुहेरी योग त्यांनी साधला. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पायी प्रवासाचं अनुभव कथन केलं. खरं तर पोलीस बंदोबस्तासाठी इथे असतात, लोकांच्या सेवेसाठी असतात. सगळ्यात चांगला बंदोबस्त म्हणजे बरोबर चालणं लोकांच्या, याच्यापेक्षा चांगला बंदोबस्त असू शकत नाही असं मला वाटतं. आता मी दोन्ही काम करू शकतो, भावने माथेपर्यंत सुद्धा जाऊ शकतो चालत आणि त्याचबरोबर बंदोबस्ती करू शकतो. नाही, मी तुळजापूरला गेलोय पण चालत जाण्याची पहिलीच. या पायी प्रवासादरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, तसंच समाधानही व्यक्त केलं. ऊंचे पर्वत पे रानी माँ